विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे एमएस ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण इयत्ता 5वी इतिहास विषयातील पाठ क्रमांक 8 स्थिर जीवनाची सुरुवात या पाठामधील उर्वरित भाग अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण परस्पर सहकार्यावर आधारलेले जीवन म्हणजे कशा पद्धतीने व्यक्ती एकमेकांना मदत करत होते आणि वस्तूंची देवाणघेवाण करत होते हा भाग आपण अभ्यासलेला आहे। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण घरांची रचना हा भाग अभ्यासणार आहोत। पहा, नवाश्मी युगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती। विद्यार्थी मित्रांनो पहा, ज्यावेळेस नवाश्मी युगाची सुरुवात झाली होती त्यावेळेस कुडाची घरे बांधली होती। तर कुडाची म्हणजे काय, ज्या काही आपल्या कापसाच्या आपल्याला माहित आहेत आणि तुरीच्या जे पराठ्या वगैरे असतात त्यांना पराठे किंवा तुराट्या आपण म्हणतो, तर त्यांच्यापासून जो काही एक छोटासा कूड तयार केला जातो, तर तशा पद्धतीची घरे बांधली जात होती। पुढे अन्नधान्याच्या विपुलतेमुळे लोकसंख्या वाढली। आता आपल्याला माहिती आहे नवाश्मी युगामध्ये शेतीची सुरुवात झाली होती, कारण शेतीची सुरुवात हे नवाश्मी युगाचे वैशिष्ट्य आहे, बरोबर। तर पुढे काय झालं, शेती करू लागल्यामुळे अन्नधान्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झालं आणि लोकसंख्या सुद्धा वाढली, गावे स्थिरावत आणि विस्तारत गेली। आणि मग मानव शेती करू लागल्यामुळे तो त्या ठिकाणी स्थिरावला आणि गावे सुद्धा काय झाली, विस्तारत गेली, म्हणजे गावं सुद्धा मोठी मोठी होत गेली। काही काळानंतर कच्च्या विटांची चौकोनी घरे बांधली जाऊ लागली। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, कच्च्या विटा ह्या मातीपासून बनवलेल्या असतात आपण पाहिले असतील आणि त्या भाजलेल्या नव्हत्या, तर तशाच कच्च्या विटांची काय होऊ लागली, चौकोनी आकाराची घरे बांधली जाऊ लागली। काही घरांमध्ये एकापेक्षा अधिक खोल्या बांधल्याचे दिसते आणि मग काही आता काही घरं कशी होती, एका खोल्यांची होती, तर काही घरांमध्ये एकापेक्षा जास्त खोल्या सुद्धा काय बांधलेल्या होत्या। दोन घरामध्ये बहुधा फारसे अंतर नसायचे आणि जे घर बांधले जात होते ते अतिशय जवळजवळ बांधले जायचे, त्यांच्यामध्ये फार मोठं अंतर नसायचं। हवामानाच्या स्थानिक वैशिष्ट्यांना अनुसरून घरांच्या बांधणीत स्थानिक बदलही आढळतात आणि ज्या ठिकाणी जसं हवामान आहे तर त्या हवामानाला अनुसरून त्या ठिकाणी काय केली जात होती, घरही बांधली जात होती। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दोन चित्र दिसत आहेत। तर पहिलं चित्र कशाचं आहे, जमिनीतील अवशेष आणि गोल खांब यांच्या खुणांच्या आधारे तयार केलेले चौकोनी घराची कल्पना चित्र। तर नवाश्मी युगातील जे काही अवशेष सापडले आणि जे काही गोल खांब सापडले तर त्यांच्या खुणांच्या सहाय्याने हे नवाश्मी युगातील घराच्या चौकोनी घराचं कल्पना चित्र तयार केलेलं आहे। त्यानंतर दुसरं चित्र पहा, बलुचिस्तान येथील मेहरगड येथील नवाश्मी युगातील वसाहत, म्हणजे नवाश्मी युगात वसाहत कशी होती, तर ही बलुचिस्तान या ठिकाणी मेहरगड येथील नवाश्मी युगातील वसाहतीत जे काही पुरावा सापडले त्यानुसार हे चित्र तयार करण्यात आलेले आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, गाव नातेसंबंध आणि कुटुंब, म्हणजे नवाश्मी युगामध्ये कशा पद्धतीने गावाची रचना होती, नातेसंबंध कसे होते आणि कुटुंब व्यवस्था कशी होती हे आता आपण अभ्यासणार आहोत। घरांच्या आणि गावांच्या रचनेच्या आधारे असे अनुमान करता येते की संपूर्ण गावातील लोक सर्वसाधारणपणे एकाच कुळातील असत। पहा, आता जशी घरांची रचना होती आणि गावांची रचना होती याद्वारे आपण असा तर्क करू शकतो किंवा अनुमान करू शकतो की संपूर्ण गावातील लोक हे सर्वसाधारण एकाच कुळातील असत। एकाच कुळातील म्हणजे त्यांचं जे कुटुंब आहे पूर्वीपासून ते एकच कुळे विस्तारण्याचा होत आलेला होता, म्हणजे गावातील सर्व सदस्य एकमेकांचे नातेवाईक असत। पहा, आणि म्हणजे जे गावामध्ये जे काही सर्व सदस्य होते ते एकमेकांचे नातेवाईक असत। आता पहा, एखादं जर लहान गाव आहे आणि त्या गावामध्ये जर आपण राहत असू आणि आपले जर एकाच आडनावाची जर जास्त व्यक्ती असतील, समजा सपोज देशपांडे किंवा मग कुलकर्णी किंवा मग भोसले अशा पद्धतीचे जे कुळ आहेत, तर ते एकाच आडनावाचे जर सर्व गाव नाव त्या गावामध्ये जे व्यक्ती जर राहत असतील तर आपण त्यांना असं म्हणू शकतो की एकाच कुळातील आहेत। तर मग म्हणजे गावातील सर्व सदस्य एकमेकांचे नातेवाईक असत, त्या अर्थाने संपूर्ण गाव हे एकच विस्तारित कुटुंब होते। एका घरात राहणारे सदस्य निकटच्या नातेसंबंधाने जोडलेले असत, परंतु त्याच वेळी त्या गावातील विस्तारित कुटुंबाचे सदस्य असत। म्हणजे पहा, आता एक व्यक्ती जर समजा एका कुटुंबामध्ये राहत असेल तर तो त्या व्यक्तीचं दुसरं कुणासोबत काही ना काहीतरी नातं हे असतं, तशा पद्धतीनं ही विस्तारित कुटुंब व्यवस्था सुद्धा होती आणि तो व्यक्ती त्याच वेळी गावातील विस्तारित कुटुंबाचे सुद्धा सदस्य असत। मृत व्यक्तीला घरात किंवा घराच्या अंगणात पुरत असत, व्यक्तीचा कुटुंबाशी असलेला संबंध मृत्यूनंतरही तुटू नये असा उद्देश त्यामागे असावा। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, त्या काळामध्ये जर एखादी व्यक्ती मृत्यूमुखी पडली तर त्या व्यक्तीला घरातच किंवा घराच्या अंगणात पुरत असत, म्हणजे जमिनीमध्ये त्यांना पुरत असत, व्यक्तीचा कुटुंबाशी असलेला संबंध मृत्यूनंतरही तुटू नये असा उद्देश त्यामागे असावा। म्हणजे त्यांच्या नातेवाईकामध्ये जर एखादी व्यक्ती होती त्यांची जर मृत्यूमुखी पडली तर तिला घरामध्ये किंवा घराच्या अंगणात पुरत असत, त्याचं कारण असं होतं की त्यांचे जे काही नातेसंबंध आहेत ते तुटू नयेत असा त्यामागचा उद्देश असावा। मृत्यूनंतरच्या आयुष्यात उपयोगी पडाव्या या समजुतीने विविध वस्तू मृतांसोबत पुरण्यात जातात। जगातील जर व्यक्तीचं मृत्यू निधन झालं
तर त्याला पुरत असताना त्याच्या आयुष्यामध्ये जे काही उपयोगी पडणाऱ्या वस्तू होत्या त्या सुद्धा त्या मृत व्यक्तीसोबत पूर्ण येत असत, कारण त्याला त्या पुढील आयुष्यामध्ये उपयोगी पडाव्या अशा समजुतीने त्या वस्तू काय करत असत, त्या तिच्यासोबत पुरत असत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवास विभागी घरांची रचना, गाव, नातेसंबंध आणि कुटुंब कशा पद्धतीने होतं हा भाग अभ्यासला आहे आणि हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. या पाठावरील जो स्वाध्याय आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सोडून घेणार आहोत. थँक्यू.